नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पांझरेत पोहणारा 23 वर्षीय युवक लापता. शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना दैनंदिन भोजन साहित्याचे वाटप. धुळे देवपुरातील जाधव परिवारातर्फे कानबाई मातेची उत्साहात स्थापना, आज विसर्जन. फॅशन डिझायनिंग कॉलेज धुळेतर्फे आयोजित सेमिनार संपन्न. आणि ढोल ताशांच्या गजरात कानबाई मातेचा उत्साहात निरोप. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील मोगला येथील फुलेनगरात राहणारा 23 वर्षीय अक्षय सोनवणे हा तरुण पांझर नदीत पोहत असताना तो पाण्याखाली जाऊन तो लापता झाला आहे. याची दखल घेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात अक्षय सोनवणेचा शोध घेतला असता मात्र तो अद्यापपर्यंत हाती लागलेला नाही. अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदीत सोडल्याने पांझरेस महापूर आला होता. त्यामुळे पांझरा नदीत पाण्याची पातळी जास्त वाढल्याने याचा शहरातील काही तरुण पोहण्याचा आनंद घेत पांझरा नदीत पोहण्यासाठी उत्सुकता दर्शवित आहेत. त्यात आज शहरातील मोगला येथील फुले नगरात राहणारा 23 वर्षीय अक्षय गौतम सोनवणे यालाही पोहण्याचा मोह आवरला गेला नाही म्हणून तो पांझरा नदीत पोहण्यासाठी गेला. पाण्याची पातळी जास्त असल्याने अक्षय सोनवणे हा तरुण पाण्यात वाहून गेला की तो पाण्याच्या खाली गेला याचा थांग पत्ता लागला नाही. याची दखल घेत बघणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली व पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली व अक्षय सोनवणे याच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीमला बोलावण्यात आले व कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेत अक्षय सोनवणेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र बराच वेळ झाला तरीही तो हाती लागला नाही त्यामुळे आश्चर्याची भूमिका वटवली गेली व अक्षय सोनवणे याच्या कुटुंबियांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अक्कलपाडा धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आल्याने पांझरा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांचे भयंकर हाल झाले आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी शिवसेनेचे हिलाल माळींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल. शिवसेनेकडून पूरग्रस्तांना 5 किलो तांदूळ व 1 किलो तूरडाळ तसेच 1 तेलाची पिशवी, तिखट मीठ आदी दैनंदिन भोजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात उपस्थित होते. पांझरा नदी किनारी असलेल्या धुळे तालुक्यातील नेर गावातील 500 ते 700 आदिवासी बांधवांचे पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या आलेल्या पुराचा तडाखा चांगलाच बसल्याने येथील आदिवासी बांधवांचे जीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, गुलाब माळी आदींनी केली. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदतीचे अनुदान मिळेलच परंतु शिवसेनेकडून पूरग्रस्तांना 5 किलो तांदूळ, 1 किलो तूरडाळ, 1 तेलाची पिशवी, तिखट मीठ आदी वस्तू देण्यात आल्यात. बेघर झालेल्या पीडितांना शिवसेनेच्या या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज पूरग्रस्त भागाला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं धुळे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आदरणीय हिलालांना माळी यांच्या वतीनं या ठिकाणी भिलाटी येथील जे काही कुटुंब पुराने बाधित झालेली होती त्यांना अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गेली 5 दिवस या गावचे सरपंच श्री शंकरराव खलाणे आणि तालुका प्रमुख मणी जोशी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या पूरग्रस्त भागातील कुटुंबातील गोरगरीब कुटुंबाची सेवा करतच आहेत परंतु त्यांना हातभार लावावा या दृष्टिकोनातून जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख हिलालांना माळी यांनी आज
संसारोपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा वसा घेऊन ही सगळी मंडळी काम करत आहे. आणि मी वरुणराजाला विनंती करणार आहे की आत्तापर्यंत वरुणराजा मोठ्या प्रमाणामध्ये बरसलेला आहे, असंच या धुळे जिल्ह्यावरती वरुणराजाने कृपा करावी. मात्र मर्यादित स्वरूपात पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हिताच राहील. ज्याप्रमाणे पाऊस झालेला आहे, निश्चितपणे आगामी कालखंडामध्ये हा धुळे जिल्हा हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या धुळे जिल्ह्यातील जे काही अपघातग्रस्त पूरग्रस्त कुटुंब आहे, लवकरात लवकर परमेश्वराने त्यांना पूर्ववत पदावरती येण्यासाठी मदत करावी. आणि अशा प्रकारे या ठिकाणी शिवसेना ज्या ज्या ठिकाणी आपत्ती येईल त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो, त्याचप्रमाणे त्या विचारांनी आज जिल्हा श्रावण महिन्याच्या पहिल्या तसेच दुसऱ्या रविवारी काणबाई मातेचा एक दिवशीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणून सर्वत्र काणबाई मातेची काल मोठ्या आनंदाने स्थापना करून तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील वास्तव्यास असलेल्या जाधव परिवारात खान्देश कुलस्वामींनी काणबाई मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे काणबाई मातेची स्थापना करून 5 दिवस तिचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यात विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी सादर करण्यात आली. त्यात विसर्जन सोहळा असल्यामुळे जाधव परिवारातर्फे काणबाई मातेची आरती करून तिला निरोपही देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी किशोर रघुनाथ जाधव, मधुकर जाधव, विनायक जाधव, कैलास जाधव, शिरीष जाधव, राजेश जाधव, सागर जाधव आदी जाधव परिवारातील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. माझ्या जाधव परिवारामध्ये 1942 पासून खान्देशचं कुलदैवत कान्हूश्री मातेची स्थापना होती. आमचे आजोबा कैलासवासी रुपचंद केशव चौधरी व वधू केशव चौधरी, त्यानंतर आमचे वडील अण्णासाहेब रघुनाथ रुपचंद जाधव, त्यानंतर माझा जाधव परिवार, मी डॉक्टर किशोर जाधव, माझे बंधू भास्कर जाधव, दिनकर जाधव, कैलास जाधव, माझे पुतणे, माझ्या जाधव परिवारामध्ये कान्हूश्री मातेचं जे संघटनेचं महत्व आहे त्याकरिता कान्हूश्री माता परिवारामध्ये सतत बसत असते. वर्षानुवर्ष तिचं महत्व आम्ही जपून ठेवलं. काणूश्री मातेचं रोट खान्देशच्या खान्देशमध्ये रोटचं जे महत्व आहे ते रोट बसवणं म्हणजे कुटुंबात असलेल्या विभक्तपणा मुक्त होऊन सर्वांनी एका ठिकाणी जमून काणबाईच्या महत्व जपण्यासाठी, काणबाईचं कुलदैवत हे मानून सर्वजण एकीने राहण्यासाठी जे रोडचं सेवन केलं जातं. आणि काणूश्री मातेपुढे नतमस्तक होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, कुटुंबातले सुख दुःख दूर व्हावीत, कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी, त्याचसोबत आपण ज्या भागात राहतो त्या भागात पाणी भरपूर पडावं, शेतकरी सुखी व्हावा या काही मनोकामना आहेत. त्या मनोकामनासोबतच आम्ही जाधव परिवार एकत्र राहून मोठ्या आनंदाने काणूश्री मातेचं पूजन करून दरवर्षी आम्ही काणूश्री मातेची स्थापना करून तिची पूजा अर्चन करत असतो. जाधव, मी तुम्हाला काणबाईचं महत्व सांगणार आहे व ती किती दिवसाचा कार्यक्रम असतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर म्हणजे ते 5 दिवसाचा कार्यक्रम असतो, तर तो भाजी भाकरच्या रोड पासून चालू होतो. आणि ती परंपरा माझे आजल सासरे कैलासवासी रघुनाथ रूपचंद जाधव यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि ती म्हणजे आमच्या मोठ्यांपासून ती सगळी चालना आम्हाला मिळत आहे. आणि त्यांनी जसं ते सगळ्या प्रकारे पार पाडलं आहे ते आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू व यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर असावा असं. आणि हा भाजी भाकरच्या रोड पासून हा कार्यक्रम चालू होत असतो, तर ते भाजी भाकरचे रोड आदल्या दिवशी शनिवारी असतात. शांती निकेतन बहुउद्देशीय संस्था संचलित फॅशन डिझायनिंग कॉलेज धुळेतर्फे शहरातील चितोड रोडवरील साने गुरुजी मंगल कार्यालय येथे भव्य सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. शांती निकेतन बहुउद्देशीय संस्था धुळ्यात प्रथमच मिल परिसरात महिला व मुलांसाठी फॅशन डिझायनिंग कॉलेज सुरू होत आहे. त्यानिमित्त हा सेमिनार आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली. सेमिनारचे आयोजन विनायक चव्हाण, सौ सारिखा चव्हाण, सौ वैशाली पाटील, सुरेश माहेश्वरी, सौ अंजली ढगे, हर्षल देसले आदींनी केले होते.
एक दिवसीय उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित राहून साजरा केला. तर आज पांझरा पात्रात विसर्जन करून कानबाई मातेस भावपूर्ण निरोप देण्यासाठी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. केवळ खानदेशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य बाहेर गावी कुठेही असले तरी या उत्सवासाठी आवर्जून घरी एकत्र येत असतात. कानबाई मातेबाबत विविध कथा सांगितल्या जातात. एक दिवसीय या उत्सवानिमित्त भाविक रात्रभर जागरण करून भजन कीर्तनाचे कार्यक्रम करत असतात व आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कानबाई मातेची विधिवत पूजा अर्चा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कानबाई भक्तांनी डीजेच्या तालावर नृत्य सादर करत आपला आनंद द्विगुणित केला. विशेषतः महिला भक्तांनी मिरवणुकीत नृत्याबरोबर फुगड्या खेळून कानबाई मातेस निरोप दिला. खानदेशची कुलस्वामिनी म्हणून कानबाई मातेला ओळखले जाते. त्या पार्श्वभूमीवर भाविक भक्त कानबाई मातेचा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कानबाई मातेची विधिवत स्थापना करून तिचा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. धुळे शहरातील नामवंत फेटा मास्टर राजू भाऊसार फेटेवाले यांचे लहान बंधू प्रशांत भाऊसार फेटेवाले यांच्या घरीही मोठ्या उत्साहात कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. तर विसर्जन सोहळ्यानिमित्त विधिवत पूजा अर्चा करीत सवाद्य मिरवणुकीसह निरोप देण्यात आला. मिरवणुकीत उपस्थित महिला व पुरुष भक्तांनी पारंपरिक गीतांच्या तालावर व फटाक्यांची आतिषबाजी करत ठेका धरत कानबाई मातेचा जयघोष करण्यात आला. मिरवणूक शहरातील गल्ली नंबर 4 येथील आपल्या निवासस्थानापासून काढून थेट नाचत नाचत पांझरा पात्रात विसर्जन करून कानबाई मातेला निरोप देण्यात आला. यावेळी दोघी भावांचे कुटुंब भावसार परिवार समाज बांधव मित्रमंडळी दुकानात काम करणारे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आदी भाविकांतर्फेही कानबाई मातेचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.
Yeah.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पांझरेत पोहणारा 23 वर्षीय युवक लापता. शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना दैनंदिन भोजन साहित्याचे वाटप. धुळे देवपुरातील जाधव परिवारातर्फे कानबाई मातेची उत्साहात स्थापना, आज विसर्जन. फॅशन डिझायनिंग कॉलेज धुळेतर्फे आयोजित सेमिनार संपन्न. आणि ढोल ताशांच्या गजरात कानबाई मातेचा उत्साहात निरोप.
याचबरोबर माताहिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.